नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण दैनिक मराठी या आपल्या लेक्चर सिरीजच्या 29व्या सेशनमध्ये भेटतोय. आजच्या लेक्चरमधून 19 ते 23 ऑक्टोबर दरम्यान ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्या आपण इन डिटेलमध्ये कव्हर करणार आहे. या लेक्चरची PDF तुम्ही विजन गव्हर्नमेंट जॉब या आमच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरतून नक्की डाउनलोड करा. तिथं प्रत्येक संडेला तुम्हाला ऑडिओ लेक्चरसुद्धा अवेलेबल होत आहेत, तेसुद्धा तुम्ही रिव्हिजनसाठी ऐकू शकता. ठीक आहे, विजन स्टडीवरती आम्ही राज्यसेवा 2020 सेकंड बॅचचे ॲडमिशन्स हे रिओपन केलेत. ज्या विद्यार्थ्यांना भरपूर प्रॅक्टिस करायची, अभ्यासाला अगदी योग्य दिशेमध्ये घेऊन यायचं आहे, तर अशांनी नक्कीच या बॅचमध्ये ॲडमिशन घ्या. आणि सोबत दिवाळीसाठी म्हणून आम्ही 3 दिवसांना काही महत्त्वाच्या ऑफर्ससुद्धा ठेवल्यात. 27, 28 आणि 29 दरम्यान जे विद्यार्थी प्रवेश घेत आहेत, तर अशांनी विजन दिवाळी हा कूपन कोड यूज करायचा आहे. तुम्हाला ॲडमिशन फीमध्ये 40% सवलत मिळेल. म्हणजेच जे आपले विषयानुसारची टेस्ट सिरीजची ॲडमिशन फी 1800 असून 40% ऑफ केल्यानंतर ती 1080 रुपये होईल. आणि त्याचबरोबर राज्यसेवा 2020 सेकंड बॅचची ॲडमिशन फी 3500 डायरेक्टली 2100 रुपये होईल. ठीक आहे, आणि जे विद्यार्थी फुल फी अफोर्ड करू शकतात तर अशांना माझी एक रिक्वेस्ट आहे की कूपन कोड न यूज करता तुम्ही प्रवेश घ्या. ठीक आहे, तर आता आपण आपल्या लेक्चरमधली पहिली महत्त्वाची न्यूज बघू. ही न्यूज वर्ल्ड गिविंग इंडेक्सशी संबंधित आहे. हा एक रिपोर्ट आहे जो की चॅरिटीज एड फाउंडेशनच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आला. चॅरिटीज एड फाउंडेशन, त्याला CAF सुद्धा म्हटलं जातं. तर या इंडेक्समध्ये एकूण 128 देशांना समाविष्ट करण्यात आलं, ज्यामध्ये भारताचा 82वा क्रमांक लागतो आहे. वर्ल्ड गिविंग इंडेक्स, गिविंग म्हणजे काय, तर आपण किती मदत करू शकतो, त्या देशामधले नागरिक किती मदत करतात, तर असा एक रिपोर्ट बनवण्यात आला. यामध्ये 3 महत्त्वाच्या पॅरामीटर्स किंवा घटकांना स्थान देण्यात आलं होतं, जसं की त्या पर्टिक्युलर देशामधल्या नागरिक हे स्ट्रेंजर्सलाच म्हणजेच अनोळख्यांना किती मदत करतात, त्यानंतर अशी मदत ही पैशाच्या स्वरूपामध्ये करणाऱ्या नागरिकांची संख्या किती आहे, त्यानंतर हे जे काही त्या देशामधले नागरिक असतील तर ते स्वतःचा वेळ देऊन मदत करतायत का, तर अशा 3 महत्त्वाच्या घटकांना इथं स्थान देण्यात आलं. आणि त्यानुसार ओव्हरऑल कॅटेगरीमध्ये भारताचा 82वा क्रमांक लागतो. ठीक आहे, या रिपोर्टला अमेरिकेने टॉप केलेला आहे. अमेरिका पहिल्या स्थानावरती राहील. दुसऱ्या स्थानावरती आपला एक शेजारी तो म्हणजे म्यानमार. तिसऱ्या स्थानावरती आहे न्यूझीलंड. आणि चौथ्या स्थानावरती आहे ऑस्ट्रेलिया. न्यूझीलंड हा असा एकमेव देश आहे की जो वरील तिन्ही फॅक्टर्समध्ये किंवा तिन्ही घटकांमध्ये टॉप 10 देशांमध्ये येईल. तर न्यूझीलंड हा असा एकमेव देश की जो या तिन्ही फॅक्टर्समध्ये प्रथम 10 देशांमध्ये स्थान मिळवणारा असणार आहे. तर ही फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा, आपल्याला हे एक विधान महत्त्वाचं ठरेल. त्याचबरोबर आशियाई देशांचा आपण जर विचार केला तर आशियामध्ये म्यानमार या देशाने टॉप केलेला आहे. म्हणजे म्यानमार हा आशियामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश राहील. दुसरा क्रमांक लागतो श्रीलंकेचा, आणि श्रीलंका या यादीमध्ये ओव्हरऑल संपूर्ण जगात 7व्या क्रमांकावरती आहे. ठीक आहे, तर श्रीलंका 7व्या पोझिशनवरती आहे, जे की एशियाई कंट्रीजमध्ये आपण जर विचार केला तर दुसऱ्या स्थानावरती असेल. भारताचा या यादीमध्ये 82वा नंबर लागतो आहे. आपण जर चीनचा विचार केला ना तर 128 देशांच्या या यादीत चीनचा 126वा क्रमांक लागतो आहे, म्हणजे अगदी शेवटून तिसरा क्रमांक आहे. तर थोडंसं एक वैशिष्ट्य म्हणून तुम्ही याला लक्षातच ठेवा, अगदी व्यवस्थित हे नोटडाऊन करून ठेवा, कारण मल्टीलेनरचा क्वेश्चन आला तर चीनबद्दल आपल्याला विचारतील. ठीक आहे, आपण या रिपोर्टमध्ये भारताचा जर स्पेसिफिक विचार केला तर भारतामध्ये 34% असे भारतीय नागरिक आहेत की जे अनोळख्यांना म्हणजेच स्ट्रेंजर्सला मदत करतात. 24% असे नागरिक आहेत की जे ही मदत पैशाच्या स्वरूपामध्ये सुद्धा करतात. आणि आपल्या देशात 19% असे नागरिक आहेत की मदत करताना स्वतःचा वेळसुद्धा खर्ची करतात. ठीक आहे, म्हणजे व्हॉलेंटरी काम करताना ते स्वतःचा वेळ खर्ची करून हे काम करतात, असे 19% जनता आहे. तर ही जे काही पर्सेंटेज आहेत आपल्या पर्टिक्युलर देशाबद्दलचे ते तरी तुम्ही लक्षातच ठेवा, यांवरती आधारित आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ही या वर्ल्ड गिविंग इंडेक्सची 10वी आवृत्ती होती. हा इंडेक्स दरवर्षी प्रकाशित केला जातो, आणि जो 10वं एडिशन होतं किंवा ही जे 10वी आवृत्ती आहे, तर याचं एक थोडंसं वैशिष्ट्यसुद्धा आहे. यामध्ये एकूण मागील 10 वर्षांचे गुणसुद्धा कन्सिडर करण्यात आले. मागील 10 वर्षांमध्ये प्रत्येक देशाचे गुण होते, तर त्यांचा ॲव्हरेज काढून हे रँकिंग देण्यात आलेत. ठीक आहे, व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. हा रिपोर्ट सगळ्यात पहिल्यांदा 2010 रिलीज झाला होता, सप्टेंबर 2010. त्यानंतर दरवर्षी हा रिपोर्ट प्रकाशित केला जातो. ठीक आहे, पुढंसुद्धा आपण एक महत्त्वाचा रिपोर्टच बघतो, एक निर्देशांक बघतोय. जागतिक भूक निर्देशांक, ज्याच्यामध्ये भारताची मोठी घसरण झाली, ह्याचं आपण एक ऑलरेडी स्पेशल लेक्चर बघितलं आहे, ज्यामध्ये ग्लोबल हंगर इंडेक्स आपण इन डिटेलमध्ये बघितला आहे.
प्रत्येक पॉईंट अगदी बारकाईने आपण बघितला आहे. इथं मी फक्त तुम्हाला ज्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षातच ठेवायच्या त्या थोड्याशा हायलाईट करतो. भारताचा या रिपोर्टमध्ये 102वा क्रमांक लागेल. एकूण 117 देशांचा सर्वे करण्यात आला, ज्यामध्ये भारताचा 102वा क्रमांक लागतो आहे. यामध्ये 2018चा जरी आपण विचार केला तर त्यामध्ये भारताचा 103 क्रमांक होता, मात्र त्यावेळेस 119 देशांचा सर्वे केला होता. यावर्षी 117 देशांमध्ये आपण 102व्या स्थानावरती आहे. भारतापेक्षा नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका या सगळ्या आपल्या शेजारी देशाची चांगलीच कामगिरी आहे. श्रीलंकेचा याच्यामध्ये 66वा क्रमांक लागतो, नेपाळचा 73, बांगलादेशचा 88, म्यानमारचा 69 आणि पाकिस्तानसुद्धा आपल्यापेक्षा चांगला आहे. पाकिस्तानचा 94वा क्रमांक लागतो, मात्र भारताचा 102 क्रमांक आहे. हा रिपोर्ट दोन संस्थांनी मिळून बनवला आहे. एक म्हणजे कन्सर्न वर्ल्ड वाईड, ही एक आयरिश संस्था आहे. दुसरी म्हणजे वेल्ट हंगर हिल्प, एक जर्मन संस्था आहे. या दोघांनी संयुक्तपणे हा रिपोर्ट प्रकाशित केला आहे. याआधी आत्तापर्यंत या रिपोर्टमध्ये 3 संस्था होत्या. तिसरी म्हणजे इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट, ज्यांनी 2019 सहभाग घेतलेला नाही. दोन संस्थांनी मिळून हा रिपोर्ट बनवला आहे, ज्यामध्ये भारताचा 102वा क्रमांक लागतो. ठीक आहे, भारताला एकूण 30.3 गुण मिळालेत, हा पण तुम्ही नंबर लक्षात ठेवू शकता. आणि भारत हा ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये सिरियस या कॅटेगरीमध्ये येईल, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढची अशीच एक महत्त्वाची न्यूज. युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीनी एकूण 14 नवीन मेंबर्सला युनायटेड नेशन्सच्या ह्युमन राईट काउन्सिलमध्ये मेंबर म्हणून बनवलेला आहे. एकूण नवीन 14 मेंबर्स ॲड होतील. युनायटेड नेशन्स ह्युमन राईट काउन्सिलमध्ये एकूण 47 मेंबर्स असतात. 47 मेंबरची एक बॉडी आहे, ज्यामध्ये प्रत्येक मेंबरचा 3 वर्षाचा कार्यकाल असतो. याआधी 2019 14 जे जुने मेंबर्स होते तर त्यांची मेंबरशिप किंवा त्यांचा जो कार्यकाल आहे तर तो संपतोय. आणि 2020 जानेवारी 2020 ते डिसेंबर 2022 म्हणून 14 नवीन मेंबर्सला ॲड करण्यात आले. नवीन मेंबर्स कुठले आहेत आणि जे जुने देश होते तर ते पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. नवीन मेंबर जे ॲड करण्यात आले त्याच्यामध्ये अर्मेनिया आहे, ब्राझील, जर्मनी, इंडोनेशिया, जपॅन, लिबिया, मार्शल आयलँड, त्यानंतर मॉरिटानिया, नामिबिया, नेदरलँड्स, पोलंड, रिपब्लिक ऑफ कोरिया, सुडान आणि व्हेनेझुएला. तर या 14 देशांना नवीन मेंबर म्हणून ॲड करण्यात आलं. याआधी आता जे 14 होते जे रिप्लेस होतील ते आहेत चायना, क्रोएशिया, क्युबा, इजिप्त, हंगेरी, आइसलँड, इराक, रवांडा, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, तुनिशिया आणि युनायटेड किंगडम आणि US. तर असे एकूण जे 14 मेंबर्स होते त्यांना रिप्लेस केलं जाईल नवीन 14 मेंबर्सनी. या मेंबरची जी निवड केली जाते ना तर ती सलग दोनदा होऊ शकणार नाही आहे. म्हणजे एका टर्मसाठी एकदाच त्यांची अपॉइंटमेंट केली जाते. ही अपॉइंटमेंट किंवा यांचा कार्यकाल हा 3 वर्षांसाठी असतो. हे जे 14 नवीन मेंबर्स जे आहेत तर त्यापैकी 4 हे आफ्रिकन राज्यांमधून येतील, आफ्रिकन स्टेट्समधून येतील. त्यानंतर 4 एशिया पॅसिफिकमधून येतील. त्यानंतर 2 हे ईस्टर्न युरोपियन स्टेट्समधून येतील. त्यानंतर 2 मेंबर्स हे लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन स्टेट्समधून येतात आणि 2 हे वेस्टर्न युरोपमधून येतील. ठीक आहे, तर असे हे 14 कोणत्या कोणत्या विभागांमधून येतात हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. आपल्याला थोडंसं युनायटेड नेशन्स ह्युमन राईट काउन्सिलवरती बऱ्याच वेळेस आयोगाने क्वेश्चन्स विचारलेत तर म्हणून ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे. ठीक आहे, UNHRC स्थापना ही 2006 झाली होती, ज्याचं हेड ऑफिस अगेन जिनेवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. ओके, पुढची अशीच एक महत्त्वाची न्यूज. ही न्यूज आपल्या आसाम राज्याशी संबंधित आहे. आसाममध्ये आता सरकारी नोकरी ही थोडीशी डिफिकल्ट झालेली आहे. ज्यांना 2 जास्त अपत्य होतील तशांना आसाममध्ये सरकारी नोकरी ही मिळणार नाही आहे. सरकारी नोकरीसाठी इव्हन ते अप्लाय पण नाहीत करू शकणार. तर जर आसाममध्ये 2 जास्त जर अपत्य जन्माला आली तशांना सरकारी नोकरीचा लाभ मिळणार नाही, असा निर्णय आसाम राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. आपल्याला अगदी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येईल की असं खालीलपैकी कोणतं राज्य आहे की ज्यांनी अशा प्रकारचा एक नियम बनवला, तर ते राज्य सरकार, ते म्हणजे आसाम. ठीक आहे, आता ही जी काही अंमलबजावणी होईल तर ती 1 जानेवारी 2021 होणार आहे. म्हणजे जे तिथलचे कॅन्डिडेट हे 1 जानेवारी 2021 अप्लाय करतील तशांवरती एक कंडिशन असणार आहे की त्या कॅन्डिडेट्सला 2 जास्त अपत्य नसावेत तरच ते सरकारी नोकरीमध्ये रुजू होऊ शकतात. ठीक आहे, तर हे एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे आसाम राज्याकडून. याचा उल्लेख खरं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणामध्येच केला होता की संपूर्ण देशामध्ये लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावरती वाढती आणि त्याच्यावरती आळा घालणं खूप गरजेचं आहे. कुटुंब नियोजनाबद्दल त्यांनी त्यांच्या
15 ऑगस्टच्या भाषणामध्ये उल्लेख केला होता आणि इथं आपल्याला त्याचीच कुठंतरी अंमलबजावणी दिसते आणि हे राज्य म्हणजे आसाम. ओके, पुढची अतिशय महत्त्वाची न्यूज. इथं आपण एक इंडेक्स बघतो, एक रिपोर्ट बघतोय, याला खरं तर आपण एका सेपरेट लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहोत. इथं फक्त थोडेसे पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा. दुधामध्ये आता प्रतिजैविकांचे अंश आणि विषारी घटक आढळलेत. एक रिपोर्ट नुकताच प्रकाशित करण्यात आला फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून, राष्ट्रीय दूध सुरक्षा आणि गुणवत्ता सर्वेक्षण 2018 साठीचा. 2018 काही सॅम्पल कलेक्ट करण्यात आले होते, एक वर्ष त्यांचा अभ्यास करून 2019 ऑक्टोबरमध्ये हा रिपोर्ट एक प्रकाशित करण्यात आला. यानुसार आपल्या देशातून बरंचसं सॅम्पल कलेक्ट करण्यात आलं होतं. जवळपास 1103 शहरांमधून 6432 सॅम्पल्स किंवा नमुने घेण्यात आले होते आणि त्यानुसार असं निदर्शनास आलं की आपल्या देशामध्ये फक्त 41% दूध हे दर्जेदार या कॅटेगरीमध्ये येईल. देशामध्ये 7% असं दूध आहे की जे आपल्या शरीरासाठी असुरक्षित आहे, घातक आहे, तर असं 7% दूध आहे की जे आपल्या देशामध्ये असुरक्षित या कॅटेगरीमध्ये येईल. संपूर्ण देशातला आपण जर विचार केला तर 93% दूध हे सुरक्षित मानलं जात आहे, पण त्यामध्ये सुद्धा फक्त 41% दूध हे दर्जेदार या कॅटेगरीमध्ये येईल. ठीक आहे, तर अतिशय महत्त्वाचा रिपोर्ट आहे. इथं काही महत्त्वाच्या राज्यांची नावं आहेत जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. तेलंगणामध्ये, त्यानंतर मध्य प्रदेश आणि केरळ, तर या तीन प्रमुख राज्यांमध्ये दुधामध्ये भेसळचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे. तेलंगणा प्रथम स्थानावरती येईल, दुसऱ्या क्रमांकावरती आहे मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावरती येईल केरळ. ठीक आहे, या एकूण जे सॅम्पल कलेक्ट करण्यात आले ना, तर त्यापैकी 40.5% सॅम्पल हे प्रक्रिया मिल्क होतं, म्हणजे जे पॉश्चराईज मिल्क जे असतं ते 40.5% होतं आणि जे राहिलेले जे पर्सेंटेज आहे तर ते कच्चं दूध होतं. तर खरं जे काही प्रॉब्लेम आहे किंवा खरं जे आपल्याला घटक जे आढळलेत ना, रासायनिक घटक, तर त्यामध्ये मुख्यतः अल्फॅटॉक्सिन M1 हे मोठ्या प्रमाणावरती आढळलं आहे. आता हे नेमकं काय असतं किंवा हे नेमके घटक कोणते कोणते होते, तर हे आपण इन डिटेलमध्ये एका सेपरेट लेक्चरमधून बघू. फक्त तुम्ही आता सध्या हे लक्षात ठेवा की अल्फॅटॉक्सिन M1 हे कॅटेगरी सर्वात जास्त दुधांमध्ये आढळली आहे आणि याचं प्रमाणसुद्धा तमिळनाडू, दिल्ली आणि केरळ ह्या तीन राज्यांमध्ये अतिशय जास्त आहे. म्हणजे रासायनिक अवशेषांमध्ये कोणती तीन राज्य पहिल्या क्रमांकावरती येईल, तर रासायनिक अवशेष सगळ्यात जास्त तमिळनाडूमध्ये, त्यानंतर दुसऱ्या स्थानावरती दिल्ली आणि तिसऱ्या स्थानावरती आहे केरळ. ठीक आहे, तर या तीन ठिकाणी रासायनिक अवशेष हे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दुधांमध्ये आढळलेत. आणि आपण जर भेसळचा जर विचार केला तर दुधामध्ये भेसळ ही सगळ्यात जास्त तेलंगणामध्ये होते, त्यानंतर मध्य प्रदेश आणि त्यानंतर केरळ. ठीक आहे, भारत हा दुधाचा सर्वात मोठा प्रोड्युसर आहे, त्यामुळे आपल्या देशामध्ये दुधाची क्वालिटी खूप चांगली असली पाहिजे. ह्या ज्या काही दुधाची खराब क्वालिटी आपल्याला आढळली ना, तर ती ब्रँडेड मिल्क प्रॉडक्टमध्ये होती. म्हणजे जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत तर यांमध्येच कमी दर्जाचं दूध आपल्याला आढळतं. हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे आपण राष्ट्रीय दूध सुरक्षा आणि गुणवत्ता सर्वेक्षण 2018 एका लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करू. ठीक आहे, पुढची अशीच एक महत्त्वाची न्यूज ही आपल्या अर्थशास्त्राशी संबंधित. IMF सुद्धा आपल्या देशाचा GDP अंदाज वर्तवण्यात आला आहे. IMF 2019 भारताचा GDP दर हा 7.3% राहील हे आधी सांगितलं होतं, मात्र त्यामध्ये आता घट करत हा 6.1% वरती आणला आहे. ठीक आहे, तर IMF सुद्धा किती घट केली हे लक्षात ठेवायचे. पहिल्यांदा 7.3 सांगितलं होतं आणि आतानंतर 6.1% वर्तवलं आहे. या रिपोर्टनुसार चीनचा सुद्धा GDP दर हा 6.1% राहील असं पण या रिपोर्टमध्ये दिलं आहे. चीन आणि भारत दोघांचा 6.1% राहील. जागतिक वृद्धी दर जर आपण बघितला, जागतिक आर्थिक वृद्धी दर, तर 2019 तो 3% इतका आहे. म्हणजे ग्लोबल GDP हा 3% आहे, तो 2020 3.4% होईल. ठीक आहे, आपण जर याआधीचे रिपोर्ट जर बघितले तर त्यामध्ये मोडीजनी भारताचा GDP ग्रोथ रेट हा 6.2% 5.8% केला आहे. सेम असाच RBI सुद्धा आपला 5.8% दाखवला आहे. आणि IMF वतीने हा जो रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला त्याला वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक असं नाव देण्यात आलं आहे, म्हणजेच WEO, वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, ज्यानुसार 2020 भारताचा GDP रेट हा 7% राहील असं सुद्धा दिलं आहे. ठीक आहे, तर ही सगळी इन्फॉर्मेशन लक्षातच ठेवायची. GDP रेटवरती आधारित आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन बनू शकतो. पुढची ही न्यूज एका नौदलाच्या सरावाशी संबंधित आहे, ज्याचं नाव आहे IMNEX 2019. IMNEX या नावामध्येच त्या दोन देशांचा उल्लेख केला आहे, आय फॉर इंडिया, एम फॉर म्यानमार. NEX म्हणजे काय, तर नेव्हल एक्सरसाइज, जी 2019
भारतामध्येच विशाखापट्टणम या ठिकाणी गंडक होईल. भारत आणि म्यानमार या दोन देशांच्या दरम्यान IMX 2019 ही सेकंड आवृत्ती असणार आहे, दुसरी इडिशन असणार आहे ही. भारताकडून हा सराव दोन फेजमध्ये होणार आहे. पहिली फेज ही हर्बल फेज आहे, दुसरी म्हणजे सी फेज. आणि हा जो सराव होता हा 19 ते 22 ऑक्टोबर दरम्यान होता. यामध्ये उद्घाटन समारंभ हे भारताच्या INS रणविजयवरती झाला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओपनिंग सेरेमनी कुठं झाली तर INS रणविजय या आपल्या युद्धनौकेवरती झाली आहे. ठीक आहे, तर हे IMX 2019 देश आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि याचं आयोजन कोणत्या देशामध्ये झालं. ठीक आहे, पुढं आपण एक स्पर्धा बघतोय ज्याचं विजेतेपद हे भारताला मिळालं आहे. अंडर 15 सॅफ विजेतेपद महिलांमध्ये भारताला मिळालेलं आहे. भारतीय महिला फुटबॉल संघ हा विजेते ठरला आहे. सॅफ म्हणजे काय तर साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन, ज्याचं अंडर 15 म्हणजे 15 वर्षाखालील वयोगटामध्ये भारतीय महिला संघाला विजेतेपद मिळालं. ही स्पर्धा भूतानमध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये एकूण साऊथ एशियामधल्या 4 देशांचा सहभाग होता. भूतान, म्यानमार, भारत आणि बांगलादेश, तर या 4 संघांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं, ज्यामध्ये भारतीय संघ हा विजेता ठरला. भारतीय संघाने बांगलादेशला फायनलमध्ये हरवलं आहे. बांगलादेशला 5-3 हरवून भारत हा विजयी ठरला. या स्पर्धेमध्ये नेपाळचा 3रा क्रमांक आणि 4था क्रमांक होता भूतानचा. ही स्पर्धा भूतानमध्ये आयोजित झाली होती हे लक्षात ठेवा. भारताला 2018 सुद्धा ना विजेतेपद मिळालं होतं. याआधीचा 2018 जे सॅफ विजेतेपद होतं ते सुद्धा भारतालाच मिळालं होतं. यावर्षी 2019 भारतीय संघाची जी कर्णधार होती तिचं नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, तिचं नाव आहे शिल्की देवी. ठीक आहे, तर शिल्की देवी ही कर्णधार होती आणि हा अंडर 15 फुटबॉलचा एक कप आहे किंवा फुटबॉलचं एक विजेतेपद. आणि हा सॅफ अंडर 15 तिसरी इडिशन होती, तिसरी आवृत्ती ज्यामध्ये भारताला विजेतेपद मिळालं आहे. ठीक आहे, पुढं आपण एक अशीच महत्त्वाची स्पर्धा बघतो आहे, सुलतान जोहर हॉकी कप 2019 जो की अगेन ग्रेट ब्रिटननी जिंकलेला आहे. भारताला फायनलमध्ये हरवून ग्रेट ब्रिटन हा विजेता ठरला. ही या सुलतान जोहर हॉकी कपची 9वी इडिशन होती, 9वी आवृत्ती होती. आत्तापर्यंत ग्रेट ब्रिटन यांचा संघ हा 3 वेळेस ही स्पर्धा जिंकलेला आहे. भारताला आता यावर्षी फायनलमध्ये हरवलं आणि ग्रेट ब्रिटन तिसऱ्यांदा हा कप जिंकतो आहे. यामध्ये भारताचा 2-1 असा पराभव केला. पेनल्टी शूटआउटपर्यंत ही मॅच गेली होती आणि ही स्पर्धा 12 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान सुरू होती. मलेशियामध्ये ही स्पर्धाचं आयोजन झालं होतं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या देशामध्ये याचं आयोजन झालं, तर मलेशियामध्ये. या स्पर्धेमध्ये मलेशिया 3रा क्रमांकाचा देश ठरला आहे. ठीक आहे, आणि या एकूणच स्पर्धेमध्ये भारताच्या शीलानंद लखरा यांनी 5 गोल केले, जे की या स्पर्धेमधले हायेस्ट गोल असतील. ठीक आहे, तर ही हॉकी स्पर्धा कुणी जिंकली तर हे लक्षात ठेवा की ग्रेट ब्रिटननी जिंकलेली आणि 3रा वेळेस जिंकली आहे. ठीक आहे, हा एक अंडर 21 म्हणजे 21 वर्षाखालील हा एक कप होता, सुलतान जोहर हॉकी कप 2019 जो की म्यानमारमध्ये आयोजित होता. ठीक आहे, पुढं आपण एक पुरस्कार बघू. हा ऑलरेडी पुरस्कार आपल्या स्पेशल लेक्चरच्या माध्यमातून आपण कव्हर केला आहे की मार्गरेट ॲटवूड आणि बर्नांडिन एव्हरिस्टो तर यांना मॅन बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. एव्हरिस्टो या पहिल्या कृष्णवर्णीय लेखिका ठरल्यात की ज्यांना मॅन बुकर पुरस्कार मिळाला. त्यांचं जे पुस्तक आहे ज्याचं नाव गर्ल विमेन आणि अदर, आणि ॲटवूड यांचं टेस्टामेंट्स तर नावाचं एक पुस्तक, की ज्या दोन लेखिकांना मॅन बुकर पुरस्कार हा विभागून देण्यात आला आहे. खरं तर मॅन बुकर पुरस्कार हा विभागून दिला जात नाही, मात्र आत्तापर्यंतची ही फक्त 3रीच वेळ होती की हा पुरस्कार विभागून दिला गेला आहे. ठीक आहे, तर मार्गरेट ॲटवूड या एक कॅनेडियन लेखिका आहेत आणि बर्नार्डिन एव्हरिस्टो या एक ब्रिटिश लेखिका आहेत, तर हे तुम्ही लक्षात ठेवा ज्यांना मॅन बुकर पुरस्कार मिळाला आहे. पुढं आपण एक असेच महत्त्वाचे व्यक्ती बघू ज्यांना नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या डायरेक्टर या पदावरती बसवण्यात आले. डायरेक्टर जनरल म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झाली आहे. ते व्यक्ती म्हणजे अनूप कुमार सिंग यांना आता डायरेक्टर जनरल या पदावरती नियुक्त करण्यात आलं आहे नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या. नॅशनल सिक्युरिटी गार्ड त्याला आपण ब्लॅक कॅट्स कमांडो म्हणून सुद्धा ओळखतो. अनूप कुमार सिंग हे 1985 बॅचचे IPS ऑफिसर आणि वयाच्या 59व्या वर्षी त्यांना डायरेक्टर जनरल या पदावरती अपॉइंट करण्यात आलं नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या. ठीक आहे, NSG फॉर्मेशन हे 1984 करण्यात आलं होतं. नॅशनल सिक्युरिटी गार्ड ज्याला आपण ब्लॅक कॅट्स कमांडो म्हणून सुद्धा ओळखतो. ठीक आहे, पुढं आपण एक महत्त्वाचे व्यक्ती बघू जे सध्या आपल्यामध्ये नाहीत, ते कालावश झालेत. त्यांचं नाव ते म्हणजे दादू चौगुले. दादू चौगुले जे की महाराष्ट्र केसरी होते, त्यानंतर रुस्तम ए हिंद होते, भारत केसरी होते, इवन त्यांना मेजर ध्यानचंद पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.
त्यानंतर शिवछत्रपती पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून त्यांना मिळाला. तर असे दादू चौगुले सध्या आपल्यामध्ये नाहीत. 1970 त्यांना सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी हा किताब पटकवता आला. 1973 त्यांना रुस्तम ए हिंद हे किताब जिंकता आलं. त्यानंतर भारत केसरी, त्यानंतर 1974 ज्यावेळेस न्यूझीलंडमध्ये राष्ट्रकुल क्रीडा होत्या तर त्या स्पर्धामध्ये त्यांना सिल्वर मेडलसुद्धा मिळालं होतं. तर असे हे लाल मातीतील पैलवान म्हणून ज्यांनी ओळख निर्माण केली, तर दादू चौगुले ज्यांचं निधन झालं आहे त्यांना जे पुरस्कार मिळालेत ना ते तुम्ही लक्षात ठेवा की त्यांना 1970 महाराष्ट्र केसरी, त्यानंतर 1973 रुस्तम ए हिंद, 1974 न्यूझीलंडमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये त्यांना सिल्वर मेडल मिळालं होतं आणि त्याचबरोबर 2018 त्यांना त्यांच्या लाईफ टाईम अचीवमेंटसाठी ध्यानचंद अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा त्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. तर हे सगळे पुरस्कार लक्षातच ठेवायचेत, आपल्याला वर्णनात्मक क्वेश्चन बनू शकतो. पुरस्कारांची नावं देतील आणि त्यानुसार आपल्याला व्यक्ती ओळखायचे असतील तर दादू चौगुले हे नाव तुम्हाला आठवलंच पाहिजे. ठीक आहे, आपण आणखीन एक महत्त्वाची व्यक्ती बघू. लंडनमध्ये ब्रिट एशिया सौंदर्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या श्रद्धा मेघराजन यांना मिसेस ब्रिट एशियाचा किताब पटकवता आला आहे. तर अतिशय महत्त्वाचा पुरस्कार जे की एका महाराष्ट्रीयन व्यक्तीला मिळाला, मुंबईच्या आहेत त्या, गिरगावमधल्या, आणि लग्नानंतर त्या इंग्लंडमध्ये जाऊन किंवा लंडनमध्ये जाऊन स्थायिक झाल्या. आणि हा जो काही ही जी स्पर्धा असते तर ब्रिट एशिया अशी स्पर्धा आहे की ज्यामध्ये ब्रिटनमध्ये जे एशियन लोक जे स्थायिक झालेत किंवा कामाच्या संबंधात असतील किंवा लग्न होऊन स्थायिक झालेत तर अशा व्यक्तींसाठी म्हणून एक स्पर्धेचं आयोजन केलं जातं ज्यामध्ये मिसेस ब्रिट एशियाचा किताब हा महाराष्ट्राच्या श्रद्धा मेघराजन यांना मिळाला आहे. ठीक आहे, तर अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती, यांवरती आधारित सुद्धा क्वेश्चन बनू शकतो. तर ही स्पर्धा कुठं आयोजित झाली होती, लंडनमध्ये, आणि याच्यामध्ये जे विजेते आहेत हे तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. ओके, तर या इम्पॉर्टंट न्यूजसोबत आज आपण इथंच थांबणार आहोत. या लेक्चरमधून आपण बरीचशी नवीन इन्फॉर्मेशन कव्हर केली, तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकायलासुद्धा मिळाल्या असतील. या लेक्चरची PDF तुम्ही विजन गव्हर्नमेंट जॉब या आमच्या टेलिग्राम चॅनलवरतून नक्की डाउनलोड करा. आणि अगेन जे सुरुवातीला मी तुम्हाला अपडेट दिला की विजन स्टडीवरती राज्यसभा 2020 सेकंड बॅचचे ॲडमिशन्स रिओपन केलेत. हे ॲडमिशन 24 ऑक्टोबरपासून ते 31 ऑक्टोबर दरम्यान ओपन राहतील आणि दिवाळीच्या निमित्ताने 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला ॲडमिशन फीमध्ये 40% सवलतसुद्धा मिळेल. यासाठी तुम्हाला विजन दिवाळी हा कूपन कोड यूज करून ॲडमिशन घ्यायचं आहे. ॲडमिशन फी त्यानंतर टेस्ट सिरीजसाठी म्हणजे विषयानुसारच्या टेस्ट सिरीजसाठी 1800 आहे ती 1080 होईल आणि राज्यसेवा 2020 सेकंड बॅचच्या ॲडमिशन फी 3500 जी की तुम्हाला कूपन कोड यूज केल्यानंतर 2100 रुपये होईल. ठीक आहे, आणि अगेन माझी तुम्हाला सगळ्यांनाच रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला फुल फी हे अफोर्ड होत असेल तर नक्कीच विदाऊट कूपन कोड यूज करून प्रवेश घ्या. ठीक आहे, तर भेटूयात आपण येणाऱ्या अशाच इंटरेस्टिंग लेक्चरसोबत. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दीज फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.